ते हनुमानाचं मंदिर मस्त वाटतं. लाईट आहे म्हणून दिसतंय कॅमेरा व्यवस्थित. थंड आणि 62 साल मौन रह के 92 की एज में उन्होंने शरीर छोड़ा. आता इथे आम्ही चालतच चाललोय. लाईक अजून आम्ही गाडी घेतलं नाही रेंट वरती इथे, तर उद्यापासून गाडी घ्यायची आहे. तर जे पण आहे जवळपास जे वॉकिंग डिस्टन्स वर आहे ते हार्डली 1.5 किलोमीटर वरतीच आहे. त्याच्यामुळे आम्ही वॉक करूनच जाऊन बघून येतोय. असा तो रोड आहे. इथून आम्हाला जायचं आहे आता जेवण करायला. पर हेड इथे पॅराग्लायडिंगसाठी 2000 आहे, आणि जर जास्ती वेळ पाहिजे असेल तर मग 5000 असे काहीतरी रेंट असे फीज आहे तिथे. आम्ही आता पोचतोच आहे. म्हणजे इथं हॉटेल दिसलं मला बालाजी किचन, आणि इथे मंदिर पण आहे जे हनुमानाचं मोठं स्टॅच्यू आहे ते दिसलं आम्हाला. आणि जाऊया आपण आधी दर्शन घेऊ मंदिराचं आणि मग जेवायला जाऊ. एक्झॅक्ट समोरच आहे हे जे मंदिर आहे ते आहे, आणि इथे आहे ते हनुमानाचं मंदिर. खूप मस्त वाटतंय. आणि खाली इथे आहे लाईक पूल वगैरे, त्यांनी असं असं डेकोरेशनसाठी वगैरे केलं आहे. आणि ते गुफा आहे बहुतेक, तिथून आपण एंट्री आतमध्ये जाऊन बघूया. गुहेतून आतमध्ये जायचं आहे आणि तिकडे पण एक मंदिर आहे. सो छान आहे. इथे आतमध्ये जायचं वैष्णोदेवी मंदिर आणि राम मंदिर, शनी मंदिर, नवग्रह मंदिर असं आहे. जाऊया आपण आतमध्ये. पूर्ण दगडाचं आहे, लाईक खडक असतो ना तसा आहे. सिमेंट वगैरे लावून बनवलेलं आहे ह्याला. ओके मस्त आहे. ओके इथं आलो की आपण त्याचे हनुमानाचं स्टॅच्यू आहे तिथे येऊन पोचतो. अँड असं आहे ते हनुमानाचं स्टॅच्यू. मस्त वाटतं ह्या. आणि इथे खूप मोठी अशी हा गुफा परिक्रमा मार्ग. ओके वरती पण खूप रंगवलंय त्याला, खूप मस्त वाटतंय. हा सगळं कलरफुल केलेलं आहे, सगळे कलर वगैरे देऊन असे दगडांचं वगैरे लावून. इथे पण असे खूप सारे देवी देवतांचं जे मूर्ती आहेत, तिथे नाग देवता आहे. मस्त. इथून परत आत जायचंय. अंधार असेल तिथे. सो बाहेर आल्यावर मी परत कंटिन्यू करते. मस्त वाटतं. अच्छा लाईट आहे म्हणून दिसतंय कॅमेरा व्यवस्थित. खूप थंड आहे आणि इथे आता इथून आपण आलोय दुसऱ्या मंदिराच्या इथे. यदा यदा ही धर्मस्य. ये मंदिर जो है भक्त
श्री माँ मोनी माँ ने बनाया है। ओके। और ये नीम करौली महाराज की सबसे पुरानी शिष्या है। ओके ओके। और नीम करौली महाराज के जो हैं शिष्यों में आपके स्टीव जॉर्ज, जुगरबर्ग और आपके क्रिकेट के क्या हैं वो विराट कोहली वगैरह ये लोग सब लोग भी हैं। नीम करौली महाराज 1944-1945 में नैनीताल आए। ओके। फिर 46-47 से जो है हरदास बाबा और माँ और जीवन बाबा ये माँ के संग जुड़े रहे। माँ वहाँ पे एक छोटा सा झोपड़ा सा बना था तो वहाँ सुबह 4 बजे जाके सेवा किया करती थी। साफ सफाई करना, ये करना, वो करना। वो सब नैनीताल में ही है। नैनीताल में। स्टार्टिंग जो है ये नैनीताल से है। नैनीताल 11 साल नीम करौली महाराज नैनीताल रहे। फिर उसके बाद 4 साल भीम्याधार में रहे। देन वो कैंची में। अच्छा हाँ, कैंची धाम अभी जो है कैंची धाम करके। ठीक है राइट। तो माँ को जो है जब साधना करते करते सेवा करते करते जो है 30 साल की हो गई वो तो महाराज ने कहा उनसे कि आप मौन साधना करो। ओके। जब मौन साधना करने की बात आई तो तब से उन्होंने मौन ले लिया। 62 साल मौन रह के 92 की एज में उन्होंने शरीर छोड़ा। आपका 2013 में 8 तारीख नवंबर सुबह 4 बजे। अच्छा अच्छा अच्छा। ये आज के लोग जो हैं आप लोग जो हैं इस बारे में सुना नहीं और सोच भी नहीं सकते, नहीं सकते। तो इसके पीछे कारण होता है ये सबसे बड़ी साधना है। ओके। कोई भी साधना आप करें जब तक आप मौन नहीं होंगे, राइट राइट, जब तक माइनस प्लस नहीं होगा तो इक्वल टू जीरो ही निकलेगा। दूसरा पर्यावरण के हिसाब से भी WHO कहता है कि दुनिया में सबसे पहला कारण पॉल्यूशन का डीजल और पेट्रोल है। सेकेंड है साउंड पॉल्यूशन। तो साउंड पॉल्यूशन जो है थोड़ी दिनों बाद सबसे बड़ी प्रॉब्लम होने वाली है। सिर्फ माँ ही ऐसी है जिसने इस पर काम किया, सामाजिक दृष्टि से, प्राकृतिक दृष्टि से 62 साल मौन रह के दुनिया को ये बताया, चुप रहना, कम बोलना, फालतू बात नहीं बोलना, इसके क्या फायदे होते हैं। तब उनका कहना था कि साधना के साथ ही मानव की 80% शक्ति बोलने में खर्च हो जाती है। ये देवभूमि है, यहाँ पे लोग जो आते रहे साधना करने के लिए आते रहे, पांडव लोग यहाँ पे 14 साल के वनवास में काफ़ी जगह रहे हैं। अच्छा लगा कि आप कुछ जानना चाहती हैं, लोगों को बताना चाहती हैं, मगर ये इतना इजी, इतना सरल नहीं है, इतना शॉर्ट टाइम में जो है नहीं बता सकते। इथे होते खाली आश्रम आणि इथून आता आम्ही बाहेर जातोय। एक परिक्रमा मार्ग होतो है, ते जे गुहेतून आपण आत गेलो आणि तिथून बाहेर आलो तर एक कंप्लीट परिक्रमा आपली पूर्ण झाली। आम्ही आता आलोय बालाजी जे रेस्टॉरंट आहे तिथे, ॲम्बियन्स खूप चांगलं आहे हॉटेलचं आणि ती थाळी आहे ती ट्राय करायची। आणि हे जे हॉटेल आहे एक्झॅक्ट या मंदिराच्या समोरच आहे, हे काय समोरच मंदिर दिसतं आहे। आणि हां बघूयात आपण हे जे आहे ते इथलं मेन्यू कार्ड आहे आणि याच्यामध्ये थाळी जे आहे ते मी काल बघितलं होतं तसं, तर हे आहे त्यात। लेट्स सी मी थाळी आलं की दाखवतच।
मीन वाइल अशी मस्त थाळी आहे आणि याच्यात काय काय आहे मी सांगते. हे जे आहे ही रोटी आहे आणि ही गव्हाची रोटी आहे म्हटलं तर लाईक काळं गहू म्हणतात म्हणे ते इथली लोकल ग्रेन आहे हे. आणि ही आहे ती मक्याची रोटी आहे आणि हे आहे राजमा अँड त्याच्यात काहीतरी एक लोकल जे आहे ते पण त्याच्यात मिक्स केलेलं आहे. तर ही त्याची भाजी आहे अँड हे पण राजम्याची भाजी. हे दाल आहे ॲक्च्युली. ओके हे दाल आणि याच्या ही जी आहे बटाट्याची भाजी आणि हे भात. आणि हे जे आहे हे खूप स्पेशल आहे इथे असं सांगतात लाईक रायता आहे काकडी मस्टर्ड आणि इथले जे लोकल मसाले आहेत ते मिक्स करून हे बनवलेलं आहे. तर भैया सांगत होते की ही भाजी आणि हे जे रायता आहे ते लाईक चाय बिस्किट असल्यासारखं असं त्यांचं कॉम्बिनेशन आहे. तर दोन्ही एकत्र खाल्लं तर खूप टेस्टी लागेल असं ते सांगत होते. आणि हे जे आहे तर हे कम्प्लीट सगळे हे सगळे मिळून ही थाळी बनते. आपण आता ट्राय करतोय. मी आधी ही जी मडवाखी रोटी आहे ती ट्राय करते बघूया. आणि ही राजमाची सब्जी खूप टेस्टी आहे. पण याचं हे जे रोटी आहे त्याचं टेस्ट थोडंसं नाही. आता हे करपवलं का काय माहिती नाही मला पण तसं लागतं ते. आता ही दाल जी आहे ते ट्राय करते मी. छान आहे पण. आणि या दोन्ही रोटीवर त्यांनी खूप सारं तूप टाकलं आहे त्याच्यामुळे छान लागत आहे. आणि आता हे आलू के गुटके नाईस. खूप टेस्टी जेवण आहे. मी आता रायता ट्राय करते बघू. वाव खूप सही आहे. असं क्रीमी ज्युसी लागतोय आणि जे काकड्यांचं जे स्वाद आहे ते येत आहे मस्त. आवडलं मला ही थाळी. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:30. मी थोडा वेळ काम करण्यासाठी बसले होते. व्हिडिओ एडिटिंग वगैरे चालू आहे. मागे जे दिसतंय ते जे हॉस्टेलच आहे. मी दाखवले रूम वगैरे तर आजूबाजूला बसायला असं जागा वगैरे मस्त इथे. आणि येस मी थोडं लाईक आता मी कुठे गेलो नाही तर मग म्हटलं थोडं काम वगैरे करून घेऊ. तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे चालू आहे. आय होप की तुम्हाला सगळे जे अपलोड केलेले कर्नाटका सिरीजचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडलेत. खूप सारा सपोर्ट मिळतं आहे. खूप सारे चांगले चांगले कमेंट्स मला मिळत आहेत आणि त्याच्यातूनच मला इतकं इन्स्पिरेशन मिळतं आहे. आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच मोटिवेट करत रहा. खूप सारे नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करत राहील. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तर व्हिडिओज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा. असंच सपोर्ट करत रहा. आणि मीनवाईल मी माझं काम संपवून घेते. तुम्ही तिकडे व्हिडिओ एन्जॉय करा. तर भेटूया पुढच्या एका एक्साइटिंग आणि ॲडव्हेंचरस एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.